संजय काकडे कसब्याच्या प्रचारात सक्रिय झालेले आहेत. संजय काकडेंकडून पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत ते त्यांनी घेतलेल्या आहेत. वैयक्तिक कामामुळे प्रचारात सहभागी होऊ शकलो नाही असं देखील संजय काकडे यांनी सांगितलं. फडणवीसांनी सांगितल्यानुसार दिवसभर जो आहे तो प्रचार सुरू केला असल्याचं देखील यावेळेला संजय काकडे यांनी म्हटलं. संजय, तुम्ही मधल्या काळात प्रचारापासून दूर होतात आणि आज काल देवेंद्र फडणवीसांची भेट झाली, आज दिवसभर तुम्ही सक्रिय झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतात, नाराजी आता दूर झाली का? नाही, पहिली गोष्ट नाराजी काही नव्हती. काल आम्ही देवेंद्र फडणवीस आणि आम्ही जे बसलो होतो काल सिद्धार्थ शिरोळींच्या घरी, ती की पॉलिसी कशी करायची, कसबा मतदारसंघामध्ये आघाडी जी आहे सेना काँग्रेस NCP या यांच्या उमेदवारांशी कशा प्रकारे निवडणुकीची रचना करायची, त्या रचनेचं सगळं प्लॅनिंग करतो आम्ही. की बाकी कुठल्या गोष्टीचा विषय म्हणतो की कसबा पेठ किती जास्तीत जास्त मताने जिंकता येईल, मतदारसंघामध्ये कोणाला कुठली जबाबदारी द्यायची, कोणाला कुठली जबाबदारी द्यायची, माझा रोल काय करायचा त्याच्यामध्ये, ह्या सगळ्याची काल आम्ही 1.5-2 तास बसून संपूर्ण व्यूहरचना केली. काल गिरीश बापटांचं मैदानात आल्यानंतर काय फरक जाणून या सगळ्या याच्यामध्ये? गिरीश बापट मागील 25 वर्ष या मतदारसंघाचं आमदार या नात्याने आणि आता ह्या गेल्या 3.5-4 वर्षामध्ये खासदार म्हणून प्रतिनिधित्व करतायत. नक्कीच गिरीश बापटांचा पक्षाला गेले 25-30 वर्ष फायदाच होत आलेला आहे आणि पक्ष खऱ्या अर्थाने त्यांनी जीवन ठेवलेलं आहे, त्यामुळं नक्कीच आम्हाला फायदा होईल. आम्हाला कुठलंही टेन्शन नाही आहे, काही नाही, परंतु आमच्या कुठल्या कार्यकर्त्याकडे तुम्हाला बघून टेन्शन दिसतं का? इथं कुठलं टेन्शन नाही, सगळे आनंदी आहेत. आम्ही विजय नक्की मिळू. धन्यवाद. कॅमेरामन संदेश सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे.